विद्यार्थी मित्रों नमस्कार। इयत्ता नववी भूगोल या विषयातील चौथे प्रकरण बाह्य प्रक्रिया भाग दोन या पाठातील मागील तासाने आपण अभ्यासलेला भाग म्हणजे कुठला, नदीचे कार्य व भूरूपे, हिमनदीचे कार्य व भूरूपे, वाऱ्याचे कार्य व भूरूपे, सागरी लाटांचे कार्य व भूरूपे इत्यादी विषयांची माहिती आपण घेतली। आज आपण भूजलाचे कार्य व भूरूपे याविषयी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम भूजल म्हणजे काय? जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगामधून भूपृष्ठाखाली जाते। हे पाणी अच्छिद्र खडकांच्या थरापर्यंत जाऊन तेथे साठते। असे साठलेले पाणी म्हणजे भूजल होय। खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलाबरोबर वाहत जातात। हे भूजलाचे खनन कार्य होय। भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते। अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते। भूजलाच्या या कार्यामुळे विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात। आता आपण पाहू भूजल पातळी। भूजल पातळी म्हणजे काय? भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला भूजल पातळी असे म्हणतात। आता पहा, ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्य प्रमाण इत्यादी घटकानुसार भूजल पातळीत बदल होतो। आपल्या सर्वांना माहीत आहे की पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ती खोल असते। आता या ठिकाणी शोधापाव असं म्हटलेलं आहे, त्यामध्ये महाराष्ट्रात चुनखडकांच्या गुहा व लवणस्तंभ कोठे आढळतात ते शोधा। प्रश्न कसा आहे पहा, महाराष्ट्रात चुनखडकांच्या गुहा व लवणस्तंभ कोठे आढळतात ते शोधा। आता महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर जवळील कान्हूर पठारावर चुनखडकांच्या गुहा व लवणस्तंभ आढळतात। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्टर असे का म्हणतात? चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्टर असे का म्हणतात? ॲड्रियाटिक समुद्राच्या ईशान्य दिशेस कास्टर नावाचा प्रदेश आहे। या प्रदेशात चुनखडीमुळे विकसित होणारी भूरूपे मोठ्या प्रमाणावर आढळली व अभ्यासली गेली। त्यावरूनच चुनखडीच्या भूरूपांच्या प्रदेशाला कास्टर असे म्हणतात। यानंतर जरा विचार करा, असा प्रश्न अशी माहिती दिली गेलेली आहे की जरा विचार करा, या सत्रामध्ये रामूला आपल्या शेतात विहीर खोदायची आहे पण त्याला प्रश्न पडला आहे की कोणत्या ऋतूत खोदावी म्हणजे विहिरीला जास्त काळ पाणी मिळेल, तुम्ही रामूला काय सुचवाल? तर या ठिकाणी रामूला आपण काय सुचवणार आहोत पहा, रामूला आपल्या शेतात विहीर खोदायची असल्यास त्याने ती उन्हाळ्यात खोदावी, कारण उन्हाळ्यात भूजल पातळी खोल जाते। उन्हाळ्यात विहिरीला पाणी लागेपर्यंत ती खोल खोदली जाईल व त्यामुळे विहिरीला सर्वच ऋतूत जास्त काळ पाणी मिळेल। या ठिकाणी पहा बरे जमते का असं विचारलं गेलं, तर या ठिकाणी भूजलाच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपांची छायाचित्रे पुढे दिली आहेत, ती पहा। ही भूरूपे भूजलाच्या खनन, संचयन यापैकी कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ते त्या छायाचित्राखालील चौकटीत लिहा असं सांगितलं गेलं। तर या ठिकाणी विलयविवर याचंच छायाचित्र आहे। त्यानंतर अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ व गुहा हे दाखवण्यात आलेलं आहे। तेव्हा प्रथम विलयविवर, आता विलयविवर हे कोणत्या भूजल कार्यामुळे घडून आला असेल, तर खनन या कार्यामुळे घडून आलेलं आहे। त्यानंतर अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ व गुहा, तर हे भूजलाच्या वहन व संचयन म्हणजे निक्षेपण या कार्यामुळे घडून आलेलं आहे। त्यानंतर
खालील रेखाचित्रातील भूजल निर्मित भूरूपांना नावे द्या असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी आकृती दिलेली आहे. या ठिकाणी आपण ती रेखाचित्रातील भूजल निर्मिती भूरूपांना आपण नावे द्यायची आहे. तर अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ याचं हे चित्र आहे. तर त्या ठिकाणी आपण ती माहिती देऊ शकाल. त्यानंतर आपण पुढे पाहू. जरा विचार करा असं प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये वारा नदी व हिमनदी यांच्यापैकी कोणत्या कारकांची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल. वारा नदी व हिमनदी यांच्यापैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा अधिक असेल. सोपं आहे. तर यामध्ये सांगता येईल का आपल्याला, तर वारा नदी व हिमनदी यापैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा जास्त आहे, तर वाऱ्याची. यानंतर आपण स्वाध्यायामधील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. अ, तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. योग्य आहे का अयोग्य? योग्य. यानंतर आ, दुसरं, वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकापेक्षा प्रभावी असते. योग्य आहे का अयोग्य? अयोग्य. कारण वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य नसून वाऱ्याचे कार्य इतर कारकापेक्षा प्रभावी असते. त्यानंतर तिसरं, ई, भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. योग्य. त्यानंतर ई, वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. हे देखील योग्य आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. अ, हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असते. योग्य आहे का अयोग्य? अयोग्य. कारण हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ हे तळभागावरील बर्फापेक्षा कमी गतीने पुढे जात असते. मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यामुळे नदीचे संचयन कार्य घडून येते. योग्य. त्यानंतर ई, नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. योग्य आहे. ई, हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठावर जास्त असते. बघा पुन्हा एकदा, हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठावर जास्त असते. हे अयोग्य आहे. कारण हिमनदीची गती ही मध्यभागी जास्त आणि दोन्ही काठावरही कमी असते. त्यानंतर प्रश्न तिसरा, चुकीची जोडी ओळखा. अ मध्ये संचयन, वे आकाराची दरी अशी पहिली जोडी दिलेली आहे. आमध्ये वहन, उर्मी चिन्हे. ईमध्ये खनन आणि भूक्षेत्र खडक. या तिन्हीपैकी चुकीची जोडी सांगता येईल आपल्याला. तर संचयन, वे आकाराची दरी ही खनन कार्यामुळे घडून येते. संचयन कार्यामुळे घडत नाही. त्यामुळे पहिली जी जोडी आहे ती चुकीची आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील आकृत्यामधील भूरूपे कोणती ते लिहा. तर पहिली आकृती आहे, तर बारकाईने पहा, तुमच्या लक्षात येईल ही वी आकाराची दरी आहे. त्यानंतर दुसरी आकृती ही गळी दर्शवणारी आकृती आहे आणि तिसरी आकृती ही त्रिभुज प्रदेश. यानंतर आपण प्रश्न पाचवा पाहू. खाली दिलेल्या भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा असा प्रश्न आहे. यामध्ये कंसात धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगवर, गिरीशृंग, बारखान, हिमोड, कुंभकर्ता, भूक्षेत्र खडक, विलय विवर, खाजण, कुळण, लवणस्तंभ इत्यादी बाबी दिलेल्या आहेत. त्यामध्ये आता या ठिकाणी आपल्याला नदी, वारा, हिमनदी, सागरी लाटा, भूजल इत्यादीमध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे. तर आपल्याला
भूरूपांचे कारकानुसार वर्गीकरण करताना नदी या नदीपासून आपल्याला कोणते कारक आहे ते सांगता येईल का? तर नदी या कारकापासून निर्माण होणार आहे, धबधबा, त्रिभुज प्रदेश, त्यानंतर वारा, वाऱ्यामुळे भारखंड, भूक्षेत्र खडक, त्यानंतर तिसरा आहे हिमनदी, हिमनदीपासून हिमगवर, गिरीशृंग इत्यादी, त्यानंतर सागरी लाटा, सागरी लाटापासून तयार होणारे पूर्पे, खाजण, पुळण इत्यादी, आणि भूजलापासून विलय विवर आणि लवणस्तंभ। त्यानंतर आपण पाहू प्रश्न 6, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे गळी, वी आकाराची दरी, कुंभगर्त, धबधबा इत्यादी। आमध्ये बघा, लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते? लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते? भूजल या कारकामुळे होते। आता याचं उदाहरण आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, अहमदनगर जिल्ह्यामधील, या ठिकाणी पारनेरजवळील कानूर पठारावरती चुनखडकाच्या गुहा व लवणस्तंभ आढळतात, हे यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर ई, सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी। त्यानंतर शेवटचा प्रश्न, हिमोडाचे प्रकार कोणते? हिमोडाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत, भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड व अंतिहिमोड। त्यानंतर पुढे आपल्याला उपक्रम दिलेला आहे, स्वाध्यायामध्ये हा जो दिलेला उपक्रम आहे अतिशय महत्त्वाचा आहे। पहिला आहे नदीकाठी किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन खनन, वहन व संचयन या कार्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करा। तेव्हा आपण प्रत्यक्ष याचं निरीक्षण करायचं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उपक्रम या सत्राखालील, वर्तमानपत्रे मासिकामध्ये भूरूपांची चित्रे असतात, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ती गोळा करा व कोलाज तयार करा असं सांगण्यात आलं। त्यानंतर पान नंबर 40 प्रश्न 7 दिलेला आहे, खालील चित्रांचे लक्षपूर्वक निरीक्षण करा, बाह्य कारकामुळे तयार झालेली भूरूपे ओळखा, त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा। तेव्हा स्वाध्यायामधील हे प्रश्न सर्व आपण सोडवायचे आहेत आणि ते तपासून पाहायचं आहे। या ठिकाणी आपण हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे। विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास आपण शिक्षकांना विचारू शकता। धन्यवाद।